नितीन देशमुख जे अकोला बाळापूरचे शिवसेनेचे आमदार आहेत ते पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत जी पाणीयात्रा काढत होते त्या सरकारला एवढं त्रास व्हायचं कारण काय? 3 महिन्याचं बाळसुद्धा त्या भागातलं खारयुक्त पाणी पित आहे. पाणी खारयुक्त पाणी त्याच्यावर तिथे मोठ्या प्रमाणात आजार रोगराई लोकांचं जीवन संकटात आहे. आणि जे प्रकल्प उद्धव ठाकरे साहेबांनी त्या संदर्भात मंजूर केले होते पाण्यासंदर्भात त्याच्यावरती स्थगिती देण्याचं काम ह्या लोकांनी केलं. त्याच्यामुळे हजारो लोक घेऊन नितीन देशमुख हे अकोला बाळापूरमधून नागपूरला पायी निघाले. पदयात्रा लॉंग मार्च पाणीयात्रा आणि आज सकाळी पहाटे त्यांना संपूर्ण त्यांचे कार्यकर्ते झोपेत असताना त्यांच्यावर पोलिसांनी झडप मारली अटक केली अज्ञातस्थळी घेऊन गेले. शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वाला आलं तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांना ज्या पद्धतीनं बेकायदेशीर अटक केली. कारण काय तर ते त्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या पिण्याचा प्रश्न सोडवायला संघर्ष यात्रा करतायत. गृहमंत्र्यांना धाक निर्माण होतो, गृहमंत्री दडपण टाकतात आणि गृहमंत्र्याच्या दडपशाहीखाली पोलीस बेकायदेशीर त्यांना अटक करून माघारी पाठवतात, त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याचे प्रकार सुरू होतात, बेकायदेशीरपणे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी वागणूक होते. शिवसैनिक असतील किंवा त्यांचे समर्थक असतील त्यांनासुद्धा अमानुषपणे वागवलं जातं. ही सैतानी साम्राज्याची उदय आहे. अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा राज्यघटनेचा पार बोजा उडालेला आहे. महाराष्ट्रात आता कुठंही मला नाही वाटत लोकशाही शिल्लक असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 दिवस सासूचे असतात तर 4 दिवस सुनेचेही असतात. उद्या महाविकास आघाडी सरकारचं सत्ता या महाराष्ट्रात आल्यानंतर आज ज्या क्रूर पद्धतीने तुम्ही सैतानासारखे वागलात याची परतफेड केल्याशिवाय महाविकास आघाडी शांत बसणार नाही हे लिहून ठेवा.